ओ सम्राट, ओ सम्राट, इकडे वरती वरती वर हवा दो नुसते अशोकाक मारा की हेच हो काय मंडळात चालले वाटत हो सेना बदल पाठवत का कोण सुनील जाणारा काव काही काम होतं का मग फुकट बोलतो त्यांनी सांगितलंय आजोबा घराच्या बाहेर पडायचं नाही काम असेल तर मला बोलवा बोलव सांगतो थँक्यू हा अरे आजोबा आजोबा टिपणी आजोबा अरे आले का सेनापती ते पार्किंग मधली ट्यूबलाईट ना ती संध्याकाळपर्यंत करतो मी 100% नाही रे ते नाही ते पंपाचं का पण ते खालच्या पंपाचं काम आपण परवाच केलं ना नाही ते पण नाही ते पण नाही मग आपली आठवण आली माझी आठवण शपथ गणपतीच्या दिवसात तुम्हाला माझी आठवण येणं म्हणजे मी धन्यच झालो वर्गणी मागायला आल्यावर तुम्ही आम्हाला ते बोलता ना ते काय हा मांडवाखालचे उंदीर आणि पळून लावता आज आठवण म्हणजे जरा सॉरी तुझ्याकडून काही नको तुला द्यायचंय काहीतरी मला हे काय बघा ना आजोबा इतकी वर्ष कधी 101 रुपये वर्गणी नाही दिली तुम्ही आणि आता एवढी रक्कम याचा काय उपयोग नाही आता दरवर्षीप्रमाणे यावर्षी ग्रँजरला गणपती नाही करणार आपण नाही रे आमचे गणपती मार्च मध्येच बसले मार्च मध्ये म्हणजे अरे या लॉकडाऊन नंतर गेल्या 5 महिन्यात तुम्ही पोरांनी काय काम केलं रे हा आमच्या ज्येष्ठांसाठी दूध म्हणू नको भाजीपाला म्हणू नको वाण सामान म्हणू नको सगळं दाराशी आणून दिलं हा सॅनिटायझरचा स्टँड लावला इथं पोलिसांच्या चहाची सोय केली ही मला सांगत होती ते चौकात 20-25 मजूर आहेत त्यांची तिकीटं काढून दिली तुम्ही आणि जेवणाची पाकिटं हजारोंनी वाटली तुम्ही हो आजोबा त्यात काय खरं मनातलं सांगतो सार्वजनिक गणपती उत्सवाचं स्वरूप कसं असावं स्वातंत्र्यानंतर हे खरं तुम्ही पोरांनी आज दाखवून दिलं तुम्ही मांडवाखालची उंदीर नाही तुम्ही बाप्पाची मूषक सेना मूषक सेनेला माझ्याकडून छोटी आपली अल्पशी भेट कोरोना नंतर असंच काम करत राहा मी कायम तुमच्या पाठीशी आहे हो आजोबा हा कोरोना नसताना कडकडून मिठी मारली असते तुम्हाला नाही अरे मी तर या कोरोना नंतर वर्षभर कुणाला मिठी मारणार नाही खरंच थँक्यू येतो जातो कुठे ते आहे ना आणखीन काहीतरी बघ सगळ्यांचं तोंड गोड कर अरे मोदक आहेत आणि आधी तू तोंड गोड कर ठीक आहे आभार